हाय स्टुडंट्स वेलकम टू आवर चॅनेल सक्सेस एज्युटेक माय नेम इज राहुल हेगडे सर टुडे वी आर गोईंग टू लर्न अबाउट द फर्स्ट चॅप्टर ऑफ मॅथमॅटिक्स दॅट इज अ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरेबल्स म्हणजेच दोन चलातील रेषीय समीकरण आजच्या या व्हिडिओमध्ये डिटर्मेंट पाहणार आहोत लेट्स लर्न जाणून घेऊयात डिटर्मेंट म्हणजेच निश्चयक निश्चयकाची या ठिकाणी किंमती कशा पद्धतीने काढायचं हे या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत कॉलममध्ये ए बी सी डी इज ए डिटर्मेंट ए ब्रॅकेट ए बी कॉमा ब्रॅकेट सी डी आर रोज अँड ब्रॅकेट ए सी ब्रॅकेट बी सी बी डी आर कॉलम्स या ठिकाणी आपल्याला दोन उभ्या रेषा दिलेल्या आहेत या ठिकाणी आणि त्या उभ्या रेषेमध्ये ए बी सी डी अशा या ठिकाणी दोन कॉलम या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत हा चार घटकांचा निश्चयक या आहे यात ए बी सी ए बी त्यानंतर सी डी या आडव्या ओळी आहेत ए बी आणि सी डी या आडव्या ओळी आहेत अशा पद्धतीने तसेच ए सी आणि बी डी हे दोन उभे स्तंभ आहेत या निचेकाची कोटी दोन आहे कारण प्रत्येक ओळीत व स्तंभात दोन घटक आहेत हा निश्चयक एका संख्येसाठी लिहिला जातो ती संख्या म्हणजेच ए डी डॅश बी सी असते पहा या ठिकाणी डिग्री ऑफ दिस डिटर्मेंट इज अ टू बिकॉज देर आर टू इलेमेंट्स इन इच कॉलम एंड टू इलेमेंट्स इन इच रो डिटर्मेंट रिप्रेझेंट्स ए नंबर विच इज अ ब्रॅकेट ए डी डॅश बी सी ब्रॅकेट कम्प्लेट या ठिकाणी जे ब्रॅकेटमध्ये आपल्याला ए बी आणि त्यानंतर सी डी या आडव्या ओळीमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसतात तर ए सी आणि त्यानंतर बी डी हे दोन उभे स्तंभ आहेत या निश्चयकाची कोटी दोन असते कारण बिकॉज देर आर टू इलेमेंट्स इन इच कॉलम अँड टू इलेमेंट्स इन इच रो म्हणजेच प्रत्येक ओळीत व स्तंभात दोन घटक आहेत हा निश्चयक एक एका एक संख्येसाठी लिहिला जातो ती संख्या म्हणजे कोणते तर ब्रॅकेट ए डी डॅश बी सी ब्रॅकेट कंप्लेट आता या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी त्या ठिकाणी कॉलममध्ये दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी आडव्या ओळी आणि उभ्या ओळी या ठिकाणी दिलेल्या आहेत ए बी या आडव्या ओळे आहेत त्यानंतर सी डी हे सुद्धा आडवी ओळे आहे या ठिकाणी आणि त्यानंतर ए सी हे उभ्या स्तंभामध्ये आहे आणि बी डी हे सुद्धा उभ्या स्तंभामध्ये आहेत म्हणून ए आणि डी डॅश बी आणि सी अशा पद्धतीने या ठिकाणी येणार मित्रांनो ए डी डॅश बी सी इज द व्हॅल्यू ऑफ डिटरमेंटो ए बी सी डी ए डी डॅश बी सी हे ए बी सी डी या निश्चेकांची किंमत आहे डिटर्मेंट्स युज्युअली आर रिप्रेझेंटेड विथ कॅपिटल लेटर्स ॲज ए बी सी डी एटसेट्रा या ठिकाणी निश्चयकांना नाव देण्यासाठी सर्वसाधारणपणे ए बी सी डी अशी इंग्रजी कॅपिटल अक्षरे वापरतात मित्रांनो हो या ठिकाणी आता सॉल्वड एक्झाम्पल सोडवलेले उदाहरणं पाहूयात आपण फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ फाइंड दी व्हॅल्यूज ऑफ दी फॉलोईंग डिटर्मेंट्स म्हणजे खाली काही निश्चयकांच्या किंमती दिलेल्या आहेत त्या किमती आपल्याला काढायच्या आहेत तर चला तर मग सोडूयात या ठिकाणी ए इज इक्वल टू ब्रॅक सॉरी या ठिकाणी कॉलममध्ये फाईव थ्री सेवन आणि नाईन आहे हे सोडवायचं कसं मित्रांनो या ठिकाणी तर या ठिकाणी ऑलरेडी या ठिकाणी सोडवून दिलेले आहेत फर्स्ट जे आहे त्याचं या ठिकाणी सोल्युशन या ठिकाणी दिलेलं आहे या फायू आणि नाईनचं या ठिकाणी काय करायचं गुणाकार करायचा आणि याच्यामध्ये मायनसची नाचणार ना आहे मग त्यानंतर या तीन आणि सेवनचा या ठिकाणी गुणाकार करायचा म्हणजेच या ठिकाणी पहा फायू इंटू नाईन मायनस थ्री इंटू सेवन म्हणजेच फायू इंटू नाईन इज इक्वल टू किती आलं तर फोर्टी फायू मायनस थ्री इंटू सेवन ट्वेंटी वन इज टू ट्वेंटी टू या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी अँसर आलेला आहे आपलं तर अशा पद्धतीनेच यन यनची जी किंमत आहे या ठिकाणी दिलेलं आहे दुसरा प्रॉब्लेम या ठिकाणी हे सुद्धा अशा पद्धतीनेच सोडवायचं आहे हे सुद्धा खाली दिलं आहे आता ह्या ठिकाणी मायनस एट आणि फोर याचं काय करायचं आहे आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे मायनस एट इंटू फोर मायनस ब्रॅकेटमध्ये करा आहे आणि त्यानंतर ब्रॅकेटमध्ये मायनस थ्री इंटू टू अशा पद्धतीने करायचं आहे त्यानंतर मायनस एट इंटू फोर थर्टी टू आता ठिकाणी मायनस आहे म्हणजे मायनस थर्टी टू मायनस थ्री टूचा सिक्स ब्रॅकेटमध्ये मायनस सिक्स येणार मित्रांनो या ठिकाणी तर या ठिकाणी आपला मायनस थर्टी टू मायनस मायनस सिक्स अशा पद्धतीने आलं होतं तर या ठिकाणी हे मायनस आणि हे ब्रॅकेटमधील मायनस यांचं काय होणार मायनस मायनस प्लस होणार म्हणजे थर्टी टू प्लस सिक्स येणार बरोबर थर्टी टू मायनस थर्टी टू मधून या ठिकाणी सिक्स घालवायचं आहे तर त्याचं ॲन्सर किती येईल मित्रांनो तर त्याचं आन्सर ट्वेंटी सिक्स येणार आणि या ठिकाणी मायनस चिन्ह आहे मोठ्या संख्येला तर मायनस चिन्ह द्यायचं म्हणजेच मायनस ट्वेंटी सिक्स या ठिकाणी आन्सर आलेला आहे मित्रांनो आता त्यानंतर सुद्धा या ठिकाणी सोल्युशन अशा पद्धतीने सोडवलेलंच आहे आपल्याला दिसतं या ठिकाणी तर पहा या ठिकाणी बीचं सोल्युशन कशा पद्धतीने सोडलेलं आहेत या ठिकाणी बीज इक्वल टू कॉलममध्ये टू स्क्वेअर रूट थ्री इंटू या ठिकाणी थ्री स्क्वेअर रूट थ्री मायनस नाईन इंटू टू अशा पद्धतीने येणार आहे त्या ठिकाणी या ठिकाणी दिलेलं आहेत तर आता या ठिकाणी टू स्क्वेअर रूट थ्री इंटू थ्री स्क्वेअर रूट थ्री याचं म्हणजेच ॲन्सर किती येणार आहे त्याला जर आपण गुंटलो तर त्याला एटीनं येणार या ठिकाणी मायनस टू इंटू नाईन एटीन येणार एटीन मायनस एटीन झिरो येणार मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी दिलेलं आहे याचं जे आन्सर आहे एटीन आलेलं आहे आणि टू इन टू नाईन नाईन वन जा नाईन नाईन टू जा एटीन म्हणजेच एटीन मायनस एटीन इज इक्वल टू झिरो अशा पद्धतीने या ठिकाणी येणार मित्रांनो तर या ठिकाणी आपण या ठिकाणी थांबूयात मित्रांनो धन्यवाद プレゼント